तर मित्रांनो बघा आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे एकदम आय एम पी अशा चालू घडामोडी त्या तुम्हाला एकदम अशा उपयुक्त ठरणार आहेत पहिला प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण आहेत चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पेपरमध्ये डायरेक्ट छापण्याची शक्यता आहे राईट आन्सर आहे बघा पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील सर्वांचं बरोबर आहे ऑप्शन्स क्रमांक डी संजय पांडे बघा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक बनलेत कोण संजय पांडे संजय पांडे यांच्या अगोदर कोण होते बघा रजनीश शेठ होते रजनीश शेठ यांच्या अगोदर कोण होते बघा हेमंत नागराळे होते लक्षात ठेवा हेमंत नागराळे हेमंत नागराळे सध्या मुंबई पोलीस आयुक्त आहेत कोणत्या ठिकाणी स्थितीत आहे मुंबई पोलीस आयुक्त विचारलं तर हेमंत नागराळे मुंबई पोलीस आयुक्त आहेत आणि आपला प्रश्न काय बघा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तर संजय पांडे बघा आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत कोण संजय पांडे पुढचा प्रश्न आहे बघा नवी मुंबई पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण आहेत कोणते नवी मुंबई पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण बनले आहेत एकदम आय एम एक पी प्रश्न आहे त्याला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण आत्ताच उत्तर सांगितलं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हेमंत नगराळे बघा नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत लक्षात ठेवा नवी मुंबई आणि आपल्याला विचारलं महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राचे तर सीताराम कुंटे बघा सीताराम कुंटे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत मुख्य सचिव आहेत कोण सीताराम कुंटे आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर दिलीप वळसे पाटील लक्षात ठेवा दिलीप वळसे पाटील आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत कोणते गृहमंत्री पुढचा प्रश्न बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉन ऑन आन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे होमगार्डचे महासमादेशक कोण बनलेत महाराष्ट्र होमगार्डचे महासमादेशक खालीलपैकी कोण बनले आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए परमवीर सिंग हे महाराष्ट्राचे जे काय होमगार्डचे महासामादेशक बनलेले आहेत कोण परमवीर सिंग महाराष्ट्रातील सध्या ते सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सार्वजनिक उपक्रम वगळता महाराष्ट्रातील सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम एम पी प्रश्न आहे कोण आहेत बघा ऑप्शन्स क्रमांक बी अशोक चव्हाण कोण आहेत अशोक चव्हाण हे सध्या सार्वजनिक उपक्रम वगळता सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री महाराष्ट्रातील सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे बघा कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत लक्षात ठेवा सार्वजनिक उपक्रमासह एकनाथ शिंदे आहेत आणि उपक्रम वगळून कोण आहेत अशोक चव्हाण आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्राचे शहर विकास नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे शहर विकास नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक ए एकनाथ शिंदे आहेत महाराष्ट्राचे शहर विकास विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा मार तर मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करता असाल आणि अनअकॅडमी आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर काय उपयोग नाही कारण की बघा हा भारतातील सगळ्यात मोठा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरमध्ये जायचं आहे अनअकॅडमी सर्च करायचे आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोड मागितला तर यस एम बी दहा आपला कोड आहे लक्षात ठेवा यस एम बी दहा हा जर कोड यूज केला तर तुम्हाला पूर्णपणे बघा मोफत ॲक्सेस मिळेल मोफत फ्रीचे क्लासेस बघता येतील त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सुद्धा यस एम बी टेन हा कोड यूज करायचा बघा यस एम बी टेन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या प्रोफाईलची लिंक दिलेली त्या लिंकला फॉलो करू शकता त्या ते ठिकाणीसुद्धा आपण क्लास घेत असतो बघू शकता क्रॅक सी विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला भरपूर फायदे आहेत लाईव्ह घरातल्या घरात शिकते येणारे पी डी एफ वगैरे सगळं टॉप शिक्षक आपल्याला शिकवण्यास मदत करणारे या ठिकाणी आपल्यासाठी बघा पी एस आय एस टी आय एस ओ साठी एक्झामसाठी बघा एस एची किल्ली बॅच असते रणांगण बॅच आपल्याला माहिती आहे राज्यसेवासाठी असते पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ह्या बॅचेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील राज्यसेवेसाठी एक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी बरोबर याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता जे काही टॉप एज्युकेटर आहेत गरुड जे बघा फक्त एस टी आय मेन्स एक्झामसाठी चालू झालेली तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता बारा महिन्याच्या प्लस सबस्क्रिप्शनवरती तीन महिन्याचं प्लस सबस्क्रिप्शन मोफत आणि चोवीस महिन्यावरती चार महिन्याचं चा प्लस सबस्क्रिप्शन एकदम मोफत भेटणार आहे त्यामुळे लाभ घेऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली कशी वापर सतराशे दहा रुपयाला एक महिना चार हजार दोनशे पंच्याहत्तरला ला तीन महिन्याचाही सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाला बघा केवढ्याच आहे सहा महिन्याचाही आणि एका वर्षाचे क्लास लावली एका वर्षाचं पॅकेज आहे नऊ हजार चारशे पाच आणि दोन दोन वर्षाचे बघा तेरा हजार सहाशे ऐंशी महाराष्ट्राचे सध्या महसूल मंत्री कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे पेपरला छापण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत सर्वांचं बरोबर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री आहेत बाळासाहेब थोरात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला तीन सेकंद मिळतील महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ए सुभाष देसाई कोण आहेत बघा महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री सुभाष देसाई लक्षात ठेवा शुभास देसाई दे पुढला प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे सध्याचे खान मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे खान मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे पुन्हा ऑप्शन्स क्रमांक डी शुभास देसाई मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप आयएमपी असणार यामधून तुम्हाला दोन ती तीन ते तीन प्रश्न हमखास पेपरमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी शांत चित्ताने बघायचं आहे आपण ज्यावेळेस ऐकतो आणि बघतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये जास्त काळ टिकून राहतं सगळ्यांनी नोट्स काढायचा प्रयत्न करायचा पेन आणि वैगू बसायचं आहे तर कोण आहेत आपले खान मंत्रालयाचे मंत्री ऑप्शन्स क्रमांक डी सुभाष देसाई आहेत लक्षात ठेवा शुभास देसाई पुढचा प्रश्न पाहूयात आपण आपल्या महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला आपल्याला तीन सेकंद मिळतील व्हेरी गुड राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए नितीन राऊत महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत नितीन राऊत आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सध्याचे वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्रातील सध्याची जे काही वाहतूक आहे त्या वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी अनिल परब लक्षात ठेवा अनिल परब महाराष्ट्रातील सध्याचे वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत अनिल परब आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन्स क्रमांक डी अनिल परब लक्षात ठेवा महाराष्ट्राचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री म्हणजे काही संसदमधलं कामकाज असतं त्याचे मंत्रीच बघा अनिल परब महाराष्ट्राचे सध्याचे गृहनिर्माण मंत्री राज्याचे मंत्री कोण आहेत सध्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राज्याचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचे आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी जितेंद्र आव्हाड आहेत लक्षात ठेवा जितेंद्र आव्हाड पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्राचे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचे आहे राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक ए यशोमती चंद्रकांत ठाकूर कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालय मंत्री आहेत यशोमती चंद्रकांत ठाकूर कोण आहेत यशोमती चंद्रकांत ठाकूर महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री खालीलपैकी कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक टी गुलाबराव पाटील कोण आहेत गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री कोण आहेत तर गुलाबराव पाटील आहेत कितवे मुख्यमंत्री बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक सी एकोणीसावे मुख्यमंत्री बनलेले आहेत कितवे एकोणीसावे मुख्यमंत्री बनलेले आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कितवे राज्यपाल बनलेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी कितवे राज्यपाल बनलेत तर ते बघा बावीसावे आहेत लक्षात ठेवा बावीसावे बरोबर पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अजित पवार हे महाराष्ट्राचे आठवे उपमुख्यमंत्री आहेत कितवे आठवे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत ऑप्शन क्रमांक ए देवेंद्रजी फडणवीस कोण आहेत महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी प्रवीण दरेकर आहेत लक्षात ठेवा प्रवीण दरेकर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी नाहीत पैकी कोण आहे आहे साध्यपद पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राचे जे काय उपाध्यक्ष कोण आहेत विधानसभेचे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी नरहरी झिरवळ हे बघा महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्रातील विधान परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्रातील विधान परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रामराजे निंबाळकर महाराष्ट्रातील विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण रामराजे निंबाळकर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक सी नीलम गोरे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत कोण नीलम गोरे पुढला प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत तर सीताराम कुंटे हे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे कोण आहेत मुख्य सचिव आहेत सीताराम कुंटे सध्याचे मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राच्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत राईट आन्सर आहे बघा व्ही गिरिराज सध्या पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत कोण व्ही गिरिराज पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे पंचेचाळीसावे मुख्य न्यायाधीश कोण आहेत महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे पंचेचाळीसावे मुख्य न्यायाधीश कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए दीपांकर दत्ता आहेत लक्षात ठेवा पंचेचाळीसावे मुख्य न्यायाधीश कोण आहेत दीपांकर दत्ता आहेत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर या बघा ऑप्शन क्रमांक बी भूषण गगराणी आणि विकास खारगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव आहेत कोण घ्या पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त सध्या कोण आहेत ऑप्शन क्रमांक ए सुमित मलिक हे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत कोण सुमित मलिक महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी निलेश गायकावाडे विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण निलेश गायकावाड अगला प्रश्न आहे बघा जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रामदास फुटाणे जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्षेत कोण रामदास फुटाणे पुढचा प्रश्न आहे बघा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए प्रसाद कांबळे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण प्रसाद कांबळे पुढचा प्रश्न आहे बघा अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी कौतिकराव ढाले पाटील आहेत लक्षात ठेवा कौतिकराव ढाले पाटील अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न आहे बघा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक आहे मेघराज भोसले अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष आहेत कोण मेघराज राजे भोसले पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त सध्या कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे युविंदर पाल सिंग त्यांना म्हणतो यू पी एस मदान पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी खालीलपैकी कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी खालीलपैकी कोण आहेत तर अश्विनी कुमार हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत कोण अश्विनी कुमार अगला प्रश्न महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक सी सतीश गवई लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत सतीश गवई अगला प्रश्न आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक डी आशुतोष कुंभकोणी महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत कोण आशुतोष कुंभकोणी पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे महालेखापाल खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे महालेखापाल खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक सी सायतानी जाफ्रा हे महाराष्ट्राचे महालेखापालित कोण सायतानी जाफ्रा महाराष्ट्राचे महालेखापालित पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक विद्यासागर कानडे हे कोण आहेत बघा महाराष्ट्राचे लोक आयुक्त आहेत विद्यासागर कानडे पुढला प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे उपलोक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे उपलोक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे सुधा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी संजय भाटिया लक्षात ठेवा संजय भाटिया महाराष्ट्राचे आयुक्त आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी शरद पवार हे महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण शरद पवार पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी आनंद निरगुडे कोण आहेत ऑप्शन क्रमांक डी आनंद निरगुडे पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त कोण आहेत ऑप्शन क्रमांक आहे शेखर गायकवाड लक्षात ठेवा शेखर गायकवाड आहेत पुढला प्रश्न आहे महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या सचिव कोण आहेत महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाचे सचिव कोण आहेत राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक ए तुकाराम मुंडे महाराष्ट्राचे मानवाधिकार आयोगाचे कोणी सचिव आहेत महाराष्ट्राचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी छगन भुजबळ कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री छगन भुजबळ आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न आहे म्हणजे पुन्हा तेच व्यक्ती आहेत ऑप्शन्स क्रमांक बी छगन भुजबळ महाराष्ट्राचे सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत छगन भुजबळ आहेत लक्षात ठेवा छगन भुजबळ आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक के सी पाडवी लक्षात ठेवा के सी पाडवी महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत के सी पाडवी महाराष्ट्र पर्यावरण व हवामानाबद्दल था मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र पर्यावरण व हवामानबद्दल मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर पर्यावरण मंत्री कोण आहेत आपले ऑप्शन्स क्रमांक डी आदित्य ठाकरे लक्षात ठेवा आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पर्यावरण व हवामानबद्दल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आदित्य ठाकरे आहेत घ्या पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे पुन्हा तेच आहेत बघा ऑप्शन्स क्रमांक सी आदित्य ठाकरे आहेत लक्षात ठेवा पर्यटन मंत्रालयाचे मंत्री सुद्धा आणि पर्यावरण बघा पर्यटन पर्यावरण यमक जोडणारे शब्द आहेत त्याचे मंत्री कोण आहेत आदित्य ठाकरे आहेत कोण आहेत आदित्य ठाकरे आणि मित्रांनो बघा आपल्या अनअकॅडमी सुद्धा फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात अन अकॅडमीवरती फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात त्याचीसुद्धा लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये नाही तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली त्यावरती तुम्ही फॉलो करू शकता अनअकॅडमीकडून डाउनलोड करायचं तर बघा जे काय आपलं प्लेस्टोर असतं ज्या ठिकाणामधून आपण व्हॉट्सअप फेसबुक डाउनलोड करतो त्या ठिकाणामधून करायचं आणि तुम्ही नवीन यूज जर असाल तर तुम्हाला कोड मागितलं जाईल तर आपला कोड आहे बघा ई एस एम बी दहा लक्षात ठेवा यस यम बिदा हा जोर कोड यूज केला तुम्ही तर तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेस बघता येतील यस यम बिदा आणि तुम्हाला अनअकेडीवरून काही पण घ्यायचं असेल सबस्क्रिप्शन वगैरे तरी पण आपलाच तुम्ही रेफरल कोड यूज करू शकता यस एम बी टेन लगेच्या लगेच जाता जाता फॉलो करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेलीचे लिंक आपल्या अनअकॅडमीच्या प्रॉफाईलची तर कोण आपले पर्यटन मंत्री ऑप्शन्स क्रमांक सी आदित्य ठाकरे लक्षात ठेवा आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे काय प्रश्न आहे महाराष्ट्राचे प्रोटोकॉल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत प्रोटोकॉल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पुन्हा बघा आदित्य ठाकरेचे आहेत ऑप्शन्स क्रमांक बी तीन पद आहेत बघा आदित्य ठाकरेकडे यांच्याकडे पर्यावरण त्याचबरोबर पर्यटन आणि प्रोटोकॉल मंत्रालय सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक आहे दिलीप वळसे पाटील आहेत लक्षात ठेवा दिलीप वळसे पाटील महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्रीसुद्धा कोण आहेत दिलीप वळसे पाटील आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक डी दिलीप वळसे पाटील आहेत कोण आहेत दिलीप वळसे पाटील आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री दिलीप वळसे पाटील आहेत लक्षात ठेवा दिलीप वळसे पाटील पुढचा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन्ट पोलीस भरतीच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत पेपरला डायरेक्टली छापण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे कोण आहेत दिलीप वळसे पाटील हे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत गृहमंत्री आहेत लक्षात ठेवा दिलीप वळसे पाटील पुढचा प्रश्न आहे बघा आपल्या महाराष्ट्राचे सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अमित देशमुख लक्षात ठेवा महाराष्ट्राचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत तर अमित देशमुख हे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत अमित देशमुख उदय सामंत लक्षात ठेवा उदय सावंत पुढचा प्रश्न बघूयात आपल्या महाराष्ट्राचे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी राजेंद्र शिंगणे लक्षात ठेवा राजेंद्र शिंगणे हे महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्षा गायकवाड बघा शालेय शिक्षण मंत्री आहेत लक्षात ठेवा वर्षा गायकावडे शालेय शिक्षण मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी संदी संदीप पनाराव भुमरे लक्षात ठेवा संदीप पनराव भुमरे हे महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी संदीपनाराव भुमरे हे चेत तर मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला जर थोडं फार काही बरं वाटत असेल किंवा युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉन ऑन करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्राचे सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत काय प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक डी श्यामराव पाटील बघा महाराष्ट्राचे सहकार मंत्रालयाचे मंत्री आहेत कोण श्यामराव पाटील पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सध्याचे विपणन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे विपणन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर हे बघा श्यामराव पाटीलचे आहेत लक्षात ठेवा श्यामराव पाटील पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे कापड मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे काकड मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर ऑप्शन्स क्रमांक बी अस्लम शेख हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे कापड मंत्रालय मंत्री आहेत लक्षात ठेवा कापड मंत्रालय मंत्री पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे सध्याचे मासेमारी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मासेमारी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक सी अस्लम शेख बघा मासेमारी मंत्रालयाचे मंत्री आहेत बघा अस्लम शेख आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी अस्लम शेख असेल लक्षात ठेवा अस्लम शेख पुढचा प्रश्न बघायचा आपण आता आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक बी म्हणजे आपल्या आरोग्य मंत्री बघा राजेश टोपे लक्षात ठेवा राजेश टोपे हे आपले आरोग्य कल्याण मंत्र मंत्री आहेत महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी विजय नामदेवराव वडेट्टीवार लक्षात ठेवा विजय नामदेवराव वडेट्टीवार हे महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्या कृषी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी दादा भुसे त्यांचं नाव काय बघा दादाजी भुसे सध्याचे कृषी मंत्री आहेत आपले कोण दादाजी भुसे पुढला प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे माझे सैनिक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत माजी सैनिक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी दादाजी भुसेचे लक्षात ठेवा दादाजी भुसे पुढचा प्रश्न बघूयात आपण आपल्या महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर बघा आपले पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री सुनील छत्रपाल केदार लक्षात ठेवा सुनील छत्रपाल केदारे महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे दुग्ध विक विकास मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी सुनील छत्रपाल केदार आहेत लक्षात ठेवा कोण आहेत सुनील छत्रपाल केदार महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक आहेत सुनील छत्रपाल केदार आहेत लक्षात ठेवा सुनील छत्रपाल केदार पुढचा earth... प्रश्न आहे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी धनंजय मुंडे लक्षात ठेवा धनंजय मुंडे महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री धनंजय मुंडे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी नवाब मलिक आहेत लक्षात ठेवा हो, कोण आहेत नवाब मलिक आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक आहे नवाब मलिकचे आहेत कोण आहेत नवाब मलिक पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे मृदा जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे मृदा जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी शंकरराव गडाख पाटील लक्षात ठेवा शंकरराव गडाख आहेत मुर्दा जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक डी हसन मुश्रीफ कोण आहेत बघा हसन मुश्रीफेत यांना खालीलपैकी कोणतं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे किरण रिजिजू यांना खालीलपैकी कोणतं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे कायदा आणि न्याय मंत्री लक्षात ठेवा किरण रिजिजू यांना कोणतं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे कायदा व न्याय दुसरा प्रश्न काय बघा राजकुमार सिंह यांना खालीलपैकी कोणतं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे कोणतं राजकुमार सिंह यांना खालीलपैकी कोणतं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे तर त्यांना बघा विद्युत तसेच ऊर्जा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे कोणतं विद्युत त्याचप्रकारे जे काय ऊर्जा मंत्री ते देण्यात आलेलं आहे भारताचे नवे पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तिसरा प्रश्न आहे भारताचे नवे पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी हरदीप सिंह पुरी यांची कोणाची हरदीप सिंह पुरी यांची भारताचे नवीन पेट्रोलियम आणि गॅस मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉन ऑन करा आणि व्हिडिओला अजून सुद्धा लाईक नस केलं तर माझ्या मेहनतीसाठी एक नक्कीच लाईक करा लाईक केलं होतं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्यामुळे एक लाईक नक्कीच करा फक्त टच करायचं आपल्याला भारताचे नवीन पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री म्हणून हरदीप सिंह पुरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे नवीन स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे नवीन स्वास्थ्य कल्याण म्हणजे आरोग्य आणि कल्याण मंत्री खालीलपैकी कोण बनलेले आहेत राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक ए मनसुख मंडाविया लक्षात ठेवा मनसुख मंडाविया हे आपले आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री बनलेले आहेत कोणते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढचा प्रश्न बघा भूपेंद्र यादव यांना खालीलपैकी कोणतं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे कोणला भूपेंद्र यादव यांना खालीलपैकी कोणतं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी पर्यावरण वन त्याचबरोबर पर्यावरण वन त्याचप्रकारे जे काही वातावरण बल बदलाचे म्हणजे वातावरण परिवर्तन मंत्री एवढं पद कोणाकडे देण्यात आलेलं आहे भूपेंद्र यादव यांच्याकडे देण्यात आले कोणाकडे भूपेंद्र यादव यांच्याकडे भारताचे नवे मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे नवीन मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री खालीलपैकी कोण आहेत right राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी पुरुषोत्तम रुपाला हे कोण आहेत बघा भारताचे नवीन मत्स्यपालन पशुपालन त्याचप्रकारे दुग्ध व्यवसाय मंत्री कोण पुरुषोत्तम रुपाला पुढचा प्रश्न आहे बघा जी किशन रेड्डी काय प्रश्न आहे जी किशन रेड्डी यांना खालीलपैकी right कोणतं मंत्रीपद देण्यात आलेलं आहे जी किशन रेड्डी यांना राईट आन्सर आहे त्यांना बघा संस्कृती पर्यटन आणि पूर्व क्षेत्र विकास मंत्रीपद देण्यात आलेलं आहे कोणतं संस्कृती पर्यटन आणि पूर्व विकास क्षेत्र मंत्रीपद हे पद त्यांना देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे नवे सूचना आणि प्रसारण मंत्री बघा माहिती आणि प्रसारण मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे नवे माहिती आणि प्रसारण मंत्री खालीलपैकी कोण बनलेले आहेत ऑप्शन्स क्रमांक डी अनुराग सिंह ठाकूर लक्षात ठेवा अनुराग सिंह ठाकूर कोण आहेत बघा भारताचे नवीन सूचना आणि प्रसारण मंत्री बनलेले आहेत लक्षात ठेवा अनुराग सिंह ठाकूर बनलेले आहेत भारताचे नवे सूक्ष्म आणि लघु सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे नवे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी नारायण तातू राणे लक्षात ठेवा नारायण राणे बनलेले आहेत भारताचे नवीन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे बनलेले आहेत भारताचे नवीन जलमार्ग मंत्री खालीलपैकी कोण बनलेले आहेत भारताचे नवीन जन जलमार्ग मंत्री खालीलपैकी कोण बनलेले आहेत तर सर्वानंद सोनवाल हे बघा भारताचे नवीन जलमार्ग मंत्री बनलेले आहेत कोण सर्वानंद सोनवाल भारताचे नवीन जलमार्ग मंत्री बनलेले आहेत पुढचा प्रश्न काय बघा ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोणते मंत्रिपद देण्यात आलेले आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांना खालीलपैकी कोणतं मंत्रिपद देण्यात आलेलं आहे ऑप्शन्स क्रमांक डी नागरी हवाई वाहतूक मंत्रीपद देण्यात आले कोणतं नागरी हवाई वाहतूक मंत्रिपद भारताचे नवीन सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री खालीलपैकी कोण आहेत काय प्रश्न आहे बघा भारताचे नवे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक डी विजेंद्र कुमार लक्षात ठेवा विजेंद्र कुमार हे बघा भारताचे नवीन सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री बनलेले आहेत कोण विजेंद्र कुमार सिंग भारताचे नवीन पोलाद मंत्री म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे भारताचे नवे पोलाद मंत्री म्हणून खालीलपैकी कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे भारताचे नवीन पोलाद मंत्री म्हणून राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी रामचंद्र प्रसाद सिंह यांना आपल्या भारताचे नवीन पोलाद मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारताचे नवीन रेल्वे मंत्री कोण बनले आपल्या भारताचे नवीन नवीन रेल्वेमंत्री कोण बनलेले आहेत तर बघा राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक ए आश्विनी कुमार लक्षात ठेवा अश्विनी कुमार हे कोण बनले आहेत आपल्या भारताचे नवीन रेल्वे मंत्री बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारताचे नवे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत भारताचे नवीन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी पशुपती कुमार पारस हे आपल्या भारताचे नवीन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत एकदम असे आय एम पी आपण पंधरा नवीन मंत्रिमंडळाचे जे काही प्रश्न आहेत ते डिस्कस केले मित्रांनो जर मित्रांनो बघा तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप्लिकेशन असेल तर नक्कीच डाउनलोड करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या प्रोफाईलची लिंक आहे आणि जर तुम्ही नवी नवीन युजर असाल म्हणजे नवीन अनअकॅडमी डाऊनलोड केलं आणि जर तुम्हाला कोड मागितला तर यस एम बी टेन हा आपला कोड यूज करून तुम्ही पूर्णपणे मोफत क्लासेस बघू शकता डेली बघा आपले पाच तास एकदम मोफत असतात कुठं अनॅकॅडीमीवरती डेली पाच तास आपले एकदम मोफत असतात त्याचा तुम्ही शंभर टक्के फायदा करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या प्रोफाईलची लिंक आहे या प्रोफाईलच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्णपणे याचा फायदा करून घ्या आणि मित्रांनो फ्रीमध्ये पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी ओलिओ बोर्डची सुद्धा आपण लिंक टाकलेली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये पी डी एफ डाउनलोड्स करू शकता